लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हॅलो, माझं नाव रुतिका घुगे आणि माझं ऍडमिशन मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनला झालेलं आहे आणि मला माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कांजन सुयश बोरे प्राईम स्टडी अब्रॉडचे डिरेक्टर यांनी हेल्प केलेली आहे आणि म्हणजे अगदी प्रोसेस जी काय आहे ती स्टेप बाय स्टेप फॉलो करण्यात आलेली आहे। इनफॅक्ट जे काही डिसिजन सुद्धा घ्यायचे होते ते नेहमी त्यांनी कॉर्डिनेट करूनच आम्हाला डिसिजन घेतलेले आहे। म्हणजे अगदी काउन्सलिंग झालं, युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करणं, त्याच्यानंतर मग व्हिसा डॉक्युमेंटेशन आणि सहसा व्हिसा डॉक्युमेंटेशन पर्यंत आल्यावरती सगळ्यांची प्रोसेस संपून जाते। पण कांचन मॅमने मला व्हिसाच्या नंतर सुद्धा हेल्प केलेली आहे, म्हणजे ते अकोमोडेशन झालं किंवा मग फोरेक्स कार्ड आपले जे रुपीज आहेत त्यांना पाऊंड मध्ये कन्वर्ट करून देण्यासाठी अगदी तिथपर्यंत मला त्यांनी हेल्प केलेली आहे। आणि जो मला सुद्धा जर ओव्हरसीज स्टडी करायचं असेल तर मग प्राईम स्टडी अब्रॉड तुमच्यासाठी हा वन स्टॉप सोल्युशन असेल। आणि थँक्यू सो मच कांचन मॅम आणि इतर स्टाफ मेंबर्सला सुद्धा। नमस्कार, मी कल्पना मनोज घुगे, माझी मुलगी रुतिका हिचं ईस्ट लंडन युनिव्हर्सिटी UK मध्ये MS साठी ऍडमिशन झालेलं आहे। त्यासाठी प्राईम स्टडी अब्रॉडमधून मॅडमांनी आम्हाला खूप खूप सपोर्ट केला। तिच्या पासपोर्टपासून व्हिजापासून ते तिकिटापर्यंत अकॉमोडेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीत मॅडमनी आम्हाला खूप खूप छान मार्गदर्शन केलं, चांगल्या प्रकारे सपोर्ट केला। माझ्या मुलीची ड्रीम पूर्ण करण्यासाठी मॅडमचा आम्हाला इतका मदत झाली त्याबद्दल मी मॅडमचे खूप खूप धन्यवाद करते। त्याचबरोबर आणखी आमच्यासारखे कोणी पालक असतील जे आपल्या मुलांना बाहेरच्या देशात शिक्षणासाठी पाठवण्यास इच्छुक असतील त्यांनी नक्कीच आमच्या प्राईम स्टडी अब्रॉडला भेट द्या। हॅलो, मी सायली सोनवणे, तर मी 20 जानेवारीला UKला जाते। माझं ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन झालंय मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट अँड मार्केटिंगसाठी। तर हे जे माझं ड्रीम आहे ते फक्त प्राईम स्टडी अब्रॉडमुळेच पॉसिबल झालेलं आहे। म्हणजे एक प्रत्येक स्टुडंटचं जे ड्रीम असतं की आपल्याला फॉरेन कंट्रीमध्ये एज्युकेशनसाठी जायचं आहे, तर हे फक्त कांचन मॅममुळे पॉसिबल झालेलं आहे। आणि म्हणजे थ्रू आउट प्रोसेस म्हणजे मला तर इतके क्वेश्चन्स असायचे की मॅम हे असं झालंय मग याला मी काय करू, तर मॅमने मला थ्रू आउट प्रोसेस मध्ये खूप छान हेल्प केली आहे। आणि म्हणजे अगदी कॅस इंटरव्ह्यू पासून, कॅस इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन पासून, माझ्या इंग्लिश असेसमेंट जी प्रोफिशियन्सी साठी जी टेस्ट असते त्याच्या प्रिपरेशन पासून, माझा व्हिसा फाईल पर्यंत आणि अगदी तिकीट काढेपर्यंत मला मॅमने हेल्प केलेली आहे। त्याच्यामुळे थँक्स टू प्राईम स्टडी अब्रॉड की त्यांच्यामुळे मी आज UKला जाते आणि माझं जे ड्रीम होतं ते आज कम्प्लीट होत आहे। आणि म्हणजे ह्या सगळ्या मॅमच्या सपोर्टमुळे माझी प्रोसेस इतकी इझी झाली की विदिन अ 3 मंथ्स मध्ये माझा व्हिसा पण आला। आणि येस, ऑल थँक्स टू कांचन मॅम। नमस्ते, मी सतीश सोनवणे, माझी मुलगी सायली सोनवणे 20 तारखेला UKला जात आहे। जेव्हा सायलीने फर्स्ट टाइम आमचा घरात विषय घेतला की मला फॉरेनला जाण्याची इच्छा आहे, त्यावेळेस आमचं कल्पना शक्तीचा पलीकडे आहे व ही गोष्ट असं आम्हाला वाटलं आणि आम्ही तिला नकार दिला। तेव्हा सायलीने सांगितलं की प्राईम स्टडी अब्रॉडला आपण एकदा भेट द्या पप्पा आणि ते मॅडमकडनं समजून घ्या। तर आम्ही कांचन मॅडमला तिथे भेटलो, त्यांनी अगदी व्यवस्थित पद्धतीने आम्हाला समजवलं, नंतर आम्ही त्या प्रोसेसला लागलो। त्या प्रोसेसला लागल्यानंतर मॅडमने थ्रूआउट जी काही प्रोसेस केली मुलीला घेऊन त्याच्यामध्ये आम्हाला काही जास्त करण्याची गरज नाही पडली आणि समाधान एकच वाटतंय की तिचं स्वप्न पूर्ण होते, म्हणजे पालकांचं स्वप्न पूर्ण होते। नमस्कार, परदेशी शिक्षण हे मुलांना खूप एक मोठं स्वप्न वाटतं आणि असं स्वप्न वाटतं जे बरेचदा पूर्ण होऊ शकणार नाही असं। पण मला हे सांगायचं सगळ्यांना की तुम्ही कुठल्याही शाखेचे विद्यार्थी असा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, कुठल्याही बॅकग्राऊंडचे असा, तुम्हाला बाहेर शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत। आणि हे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणी आता तेवढ्या मोठ्या राहिलेल्या नाहीत, त्यात स्कॉलरशिप्स किंवा एज्युकेशन लोन आणि इतरही अर्थसहाय्याच्या भरपूर मार्ग आता ओपन झालेले आहेत आणि आपण त्याची मदत आपण घेऊ शकतो। ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन किंवा हा बाहेर परदेशी शिक्षणाचा प्रवास तुम्ही कसा सुरू करावा, ते अगदी व्हिसा, अकोमोडेशन, तुमची राहण्याची खाण्याची सोय, या सगळ्यांपर्यंत याचा कसं आपल्याला सगळा हा प्रवास करता येईल, ह्याचं तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती मार्गदर्शन हवं असेल तर प्राईम स्टडी अब्रॉड तुमच्या मदतीसाठी उभं आहे। नमस्कार, माझं नाव किरण तोटे, प्राईम स्टडी अब्रॉडमध्ये मुलं
ग्रामीण भागातली असो किंवा शहरी भागातली असो, मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी जर परदेशात जायचं असेल किंवा ग्लोबली त्यांचं नॉलेज जर का त्यांना वापरून दाखवायचं असेल, थोडक्यात त्यांचं त्यांना स्किल वाढवायचं आहे किंवा त्यांचं स्केल वाढवायचं असेल, तर प्राईम स्टडी अब्रॉड मुलांना प्रत्येकरित्या मदत करत असतो. मुलांचा शैक्षणिक पात्रता असो किंवा त्यांची व्यवहारिक किंवा त्यांचे फायनान्शियल कंडिशन्स असो, सगळ्या गोष्टींवरती मात करून प्राईम स्टडी अब्रॉड मुलांना त्यांचं सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे.